जय शिवराय. आम्ही सध्या आहोत शिवाजी उद्यानामध्ये आणि तुम्ही ज्या दुर्गामाता दौडची आतुर लागली होती, ज्या दुर्गामाता दौड बद्दल उत्सुकता लागली होती, ती दुर्गामाता दौड काही वेळेत सुरुवात होणार आहे. आम्ही सध्या आहोत शिवाजी उद्यान इथे आणि सर्व धारकरी तुम्ही बघू शकताय कॅमेरामध्ये, सर्व धारकरी एक उत्साहाचं वातावरण शिवाजी उद्यानामध्ये बघायला मिळतंय. हजारो लाखो युवक शिवाजी उद्यानामध्ये दाखल झाले आहेत. काही वेळेतच दुर्गामाता दौडीला शुभारंभ होणार आहे आणि पुढचे 9 दिवस तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या दुर्गामाता दौड पाहता येणार आहे. आणि धर्माच्या रक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडीस परंपरेची लहर दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी उद्यान पासून सुरुवात झाल्यावर शास्त्री नगर, महाद्वार रोड, कपिलेश्वर मंदिर येथे हजारो युवक व युवतींनी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने दौडीत सहभाग दर्शविला. रांगोळ्यांचा थाट, केळ्यांची तोरणे, पताक्याचे तोरण, भगवे फेटे परिधान केलेले धारकरी, आकर्षक वेशभूषा केलेले युवक व युवती, तसेच सजीव देखावे उभारण्याची तयारी युवा कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेत दौडीचे नियोजन केले. यासाठी गल्लोगल्ल्यांमध्ये स्वच्छता करून स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या. भगवे फेटे, झेंडे यामुळे दौडीचा मार्ग भगवेमय झाला होता. दुर्गा माता दौडीच्या शुभारंभला आज पहाटे 5:30 बेळगावच्या प्रथम नागरिक महापौर संजोत बांदेकर यांच्या हस्ते दौडीचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर संजोत बांदेकर देखील दौडीमध्ये सहभागी झाल्या. शिवा प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख तथा दुर्गा माता दौडीचे सर्वे सर्व किरण गावडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. कपिलेश्वर मंदिरात दौडीची सांगता झाली. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सुद्धा पहाटेपासून दौडीमध्ये सहभागी झाले होते.
सर्वांच्या फायद्याची धनसंचय योजना 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा अटी लागू. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड संस्थापक अध्यक्ष श्री किरण ठाकूर सल्लागार संपादक दैनिक तरुण भारत बेळगाव संकेतस्थळ www.lokmanyasociety.org टोल फ्री नंबर 1800-2124050. दुर्गा माता दौड हे राष्ट्राची गरज आहे. यासाठी प्रत्येक युवकांनी युवतींनी यात सहभागी व्हायलाच पाहिजे. 7-8 वर्ष झाली आम्ही ह्या दौडीत सहभागी होतोय. नाही, दौडीत सहभागी होण्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होते, त्यामुळेच बाकी दुसऱ्या चंगीभंगी वृत्तीचं युवक तयार होत नाही माणूस. इथं चांगला युवकच दौडीमध्ये तयार होतो. मी ह्या दौडीमध्ये सामील होऊन मला बरोबर 8 वर्ष झाली. आणि दौडीमध्ये येऊन आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल ते कसे चालायचे, कसे वागायचे आणि त्यांचा गनिमी कावा कसा होता याबद्दल थोडीफार माहिती मिळते. आणि इतर स्त्रियांना देखील आपण घरातच बसू नये तर घराबाहेर येऊन दौडीमध्ये सामील होऊन मुलांसोबत देखील आपण भाग घेतला पाहिजे असं आपल्याला उत्स्फूर्ता मिळते. म्हणूनच आम्ही दौडीमध्ये भाग घेतो. आणि सगळ्या स्त्रिया सकाळी उठून ज्याप्रमाणे दारात रांगोळी काढून ते दौडीचं स्वागत करतात त्यामुळे आपल्याला आणखीन कुतूहल मिळते त्या दौडीमध्ये सामील होण्यासाठी. आणि ह्या दौडीमुळे आपल्या मुलींना सुद्धा पुढे येऊन मुलांसोबत जगायचं आणि कसं मुलांसोबत देशाला तोंड द्यायचं हे शिकण्यास मिळतं. विचारू स्वतःला
नेहमी असा प्रश्न नेहमी दुर्गामाता दौड आज रोजी सुरुवात झालेली आहे. पहिल्या दौडीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपासून सुरुवात होऊन ती महादा रोड शास्त्रीनगर हा परिसर फिरून कपिलेश्वर तीर्थावर तिथं जे दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आहे तिथं ती जी सांगता झालेली आहे. हजारो शिवभक्त भक्तांनी या दौडीमध्ये सहभागी घेतले होते. तुम्ही पाहताय की आज या परिसरामध्ये अनेक ठिकाणी रांगोळ्या घालून या दौडीचं महिलांनी स्वागत केलं आहे. महिलांनी पण याच्यामध्ये या दौडीमध्ये सहभाग घेतलेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात. आणि येत्या 10 दिवसात अनेक मोठी संख्या याच्यामध्ये सहभागी होईल. तरी मोठ्या संख्येने या दौडीमध्ये आपण सहभागी व्हावं असं श्री शिवप्रसादांच्या माध्यमातून मी विनंती करतो. टचवर पाहायला मिळणार अचूक बातम्यांचे पॅकेज आपल्या मनपसंत तरुण भारत यूट्यूब चॅनल व फेसबुक पेज वर. आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.